मी रवींद्र कृष्णभाव जावळे नागपूर पी आर टी सीला मास्टर ट्रेनर आहे आणि यशोदा मार्फतही मास्टर ट्रेनर आहे आणि हिंगणघाट तालुक्यात वर्धा जिल्हा परिषद आणि अल्लीपूर ग्रामपंचायत येथे 2021 शाश्वत विकासाची ध्येय यामध्ये प्रशिक्षणाचा कार्यक्रम नुकताच इथे संपन्न झाला आहे. यामध्ये आमचे पार्टिसिपेट प्रशिक्षणार्थी आशा वर्कर अंगणवाडी सेविका सरपंच सन्माननीय उपसरपंच त्याचप्रमाणे रोजगार सेवक केंद्र चालक ग्रामसेवक यांचीही इथे आम्ही उपस्थिती घेतलेली आहे आणि शाश्वत विकासासाठी हे फार महत्त्वाचे घटक असल्यामुळे आम्हाला निश्चितच असं वाटते की बाबा गाव विकासासाठी किंवा शाश्वत विकासासाठी यांची गरज लाभेल आणि 2030 शासनाचा असा कार्यक्रम आहे की साधारणतः गावं शाश्वत विकासाच्या दृष्टीने वाटचाल करतील आणि 30 संपूर्ण हा कार्यक्रम शासन केंद्र शासन सरकार राज्य सरकार हा कार्यक्रम 30 आपला आटोक्यात आणतील. आज त्याचप्रमाणे नागपुरात देखील आता G20 आम्ही पाहिलं C20 याच धर्तीवर नागपूरचं देखील चालू आहे आणि शहरं देखील स्मार्ट होण्याचं आणि त्याचप्रमाणे ग्रामीण भाग देखील स्मार्ट झाला पाहिजे ही सर्वांनी आणि महात्मा गांधींनी देखील म्हटलं आहे की ज्या खेडे सुधारतील तर देश सुधारेल. गाव हा खेडे हा महत्त्वाचा देशाचा कणा आहे आणि ग्रामीण भागातल्या खेड्यावरच सगळी देशाची आर्थिक व्यवस्था अवलंबल्या गेली आहे. त्याच्यामुळे खेडे ही फार स्ट्रॉंग झाली पाहिजे या दृष्टीने शासनाचे आणि सर्वांचे प्रयत्न चालू आहे. आणि आता हे 2 चालणारं प्रशिक्षण याच्यातून साधारणतः 9 त्यांनी केले आहे. गरिबीमुक्त गाव, आरोग्यदायी गाव, बालस्नेही गाव, त्याचप्रमाणे जलसमृद्ध गाव, स्वच्छ व हरित गाव, स्वयंपूर्ण पायाभूत सुविधा युक्त गाव, सामाजिक सुरक्षित गाव, सुशासन युक्त गाव, लिंग समभाव गाव अशा त्यांनी 9 दिल्या आहेत. 17 त्यांची ध्येय आहे. त्या 17 ध्येयाचं 9 संकल्पना आधारित त्यांनी अशा थीम केल्या. या 9 आपल्याला आता 2030 काम करायचं आहे. त्याचा 15 वित्त आयोगाचा गाव विकास आराखडा देखील आपल्याला तयार करायचा. त्यामध्ये खर्च कसा करायचा,